जनांती नंतर बातमी पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाविकास आघाडीनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान जलसमाधी आंदोलन करण्यात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा राजकीय घडामोडीत रस असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं वाऱ्यावर सोडलं असून या शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची भरीव मदत दिली जात नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय. या संदर्भात शेट्टी यांनी नुकतंच आंदोलन केलं होतं, आक्रोश मोर्चा केला होता. त्यानंतर आता 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला. शेतकरी तुम्हाला आम्ही आम्हाला न्याय देत नसणार तर आम्ही जलसमाधी घेतो ही बातमी पॅश होऊन द्यायची नाही. तर अशा चटपटीत बातम्या कुणी कुणाला काहीतरी शिवी गेली, कुणी कुणाची तरी कळपट धरली, कुणी कुणाचं कानाखाली वाजवत असं म्हटलं म्हणायचं आणि ह्याच बातम्या करायच्या. आणि जे सामान्यांची मूळ दुखणी आहेत, मूळ प्रश्न आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला जनतेला भाग पाडायचं असाच डाव NDA चा पण आहे आणि महाविकास आघाडीचाही आहे.